पाउस है और आता पाऊस सुरू आहे आणि आता मगाशी तू आलास तेव्हा पण खूप पाऊस होता तर काही पावसासंदर्भातला कारण गणपती आणि पाऊस याचं अगदीच कारण असतोच पाऊस गणपतीच्या काळामध्ये त्यामुळे त्याची काही एखादी आठवण सांगता येईल पावसाबद्दल <coughs> आठवणी म्हणजे एकतर कोकणात खूपच आहेत म्हणजे आणि पाऊस असला तर अजून मजा येते कारण जेव्हा आरत्या चालू असतात भजन चालू असतात आणि बाहेर पावसाचा सुद्धा एक आवाज असतो त्याच्यात अजून ती मजा येते मग आता पूल झाले पूर्वी पूल नव्हते तेव्हा आम्ही भजन म्हणत फिरायचो गावागावात तेव्हा पूल आलेला असायचा मग त्या पुरातनं आम्ही नदी परत पार करून राहायचं मग आम्ही लहान असायचो त्या मोठी माणसं आम्हाला खांद्यावर घ्यायची आणि ती गंमत होती तेव्हा टॉर्च वगैरे पण नव्हते त्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांवरती जाणं आणि ती एक गंमत होती पाऊस हे खरं तर पाऊस नसेल तर काहीतरी वृक्ष वाटतं तो सण आणि कसं होतं गावात त्या पावसाची अडचण नाही होत शहरांमध्ये जरा थोडीशी अडचण होते ट्राफिक जाम होतं खड्ड्यांमध्ये पाणी, पाणी साचतं पण गावात पाऊस असेल तर अजून उत्साह वाढतो आणि मुलं तर अजून उत्साहाने हे करतात मला आठवतंय दोन तीन वर्षांपूर्वी गौरीच्या गौरी पूजनाच्या दिवशी आमच्या आरत्या सुरू झाल्या आणि ढकपुटीसारखा पाऊस आमच्या गावात आला आणि सगळे एका जागीत थांबले होते तर करायचं काय एवढा पाऊस आला पण त्या त्या पावसात सुद्धा सगळ्या आरत्या पूर्ण केल्या रात्री भजन झाली आणि कुठेही कोणी थांबलं नाही उलट जास्त उत्साह वाढला पावसामुळे पाऊस आणि गणपती बाप्पा हे तर असायलाच हवं आणि <laughs> पाऊस येणं गणपती उत्सवात हे तर खर तर गणपती बाप्पाचे आशीर्वाद आपण समजायला पाहिजेत <laughs> फक्त ते एवढाही नको येऊ दे की शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं आणि आज खऱ्या अर्थानं म्हणजे गेल्या जवळजवळ महिनाभर पावसानं दडी मारली होती पण आता या दोन चार दिवसांमध्ये पावसानं खूप चांगल्या पद्धतीची हजेरी लावली आहे आणि आज तर जरा जास्तच प्रमाणामध्ये पाऊस पडतोय मला यायचं तुझ्या सिनेमाकडे म्हणजे धुडगुस नावाचा सिनेमा, नावा सिनेमा तू केलास आणि ब्लॅक कॉमेडी प्रकारामध्ये जाईल अशा पद्धतीचा तो सिनेमा होता खूप वाहवा त्या सिनेमाची झाली पर, अनेक परीक्षकांनी देखील चांगली समीक्षणं त्या सिनेमावरती लिहिली मुळात त्याचा जो गाभा होता तो खूप छान होता त्याच्याबद्दल थोडंसं सांग आमचा एक मित्र खूप उत्कृष्ट अभिनेता गिरीश साळवी तो आता दुर्दैवाने आपल्यात नाही आहे हो। त्याने राजन खानांची युद्ध नावाची कथा वाचली होती आणि अनेक वर्ष त्याच्या डोक्यात होतं की ह्याच्यावर सिनेमा करायचा आणि त्यावेळी गंगूबाई नॉन मॅट्रिक सिरियल आमची सुरू होती आणि गिरीश साळवी आम्ही नेहमी भेटत असू तर तो म्हणाला की राजेश याच्यावर या गोष्टीवरती सिनेमा करायचा आहे मला तर तू डिरेक्ट करायचा म्हंटल ठीक आहे पण निर्माता कोण तर <laughs> तो म्हणाला मी निर्मा निर्म, निर्मिती करणार अच्छा म्हटलं पैसे कुठून आणणार तू नाही मी काहीतरी घर गहाण ठेवे नामुक म्हटलं मी नाही डिरेक्ट करणार असं <laughs> काही जरी तू करून करणार असेल तर मी तुला मी तुला कुठल्याही प्रकारचे सपोर्ट करणार नाही वेडेपणा करू नकोस हो <laughs> मग सुदैवाने त्याचे मित्र सतीश तांबे आणि सुनील सतीश मोरे सुनील तांबे आणि पनवेलचे काही मित्र मिळाले आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून तो सिनेमा निर्मिती केली तर राजन खानांची युद्ध नावाची अप्रतिम कथा होती त्या मुळात त्या गोष्टीचं जर थोडक्यात सांगायचं तरी एक एक शहीद जवाना जवानाची गोष्ट आहे एका शहीद जवानाचं काही लग्न होतं त्याला लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बॉर्डरवर तार करून बोलवलं जातं की युद्ध सुरू झालेलं आहे राजन खानाने असं लिहिलंय त्याच्यात की त्याची बायको आणि त्याचं धड एकमेकांना बघणंही होत नाही तर ते सगळं आम्ही त्या सिनेमात आणलं त्याच्यात खूप मोठ्या गमती गमतीशीर गोष्टी आहेत आपल्याला ते वेळ नाही सांगायला बरोबर आणि तो दुसऱ्या दिवशी निघून जातो आणि काही दिवसांनी तार येते की अतिरेक्यांच्या हल्ल्यात तो सीमेवर शहीद झाला आता ती जी मुलगी आहे लग्न होऊन इथे आलेली तिला आता कोणीच वाली उरलेलं नाही माहेरचे म्हणतात तिचं लग्न करून तुमच्या घरी आली आता तुमची झाली सासरचे म्हणतात ही पांढऱ्या पायाची अवधस आहे आता हिला तुम्ही घेऊन जा आमचा मुलगा खाल्लाही नाही आणि तिला कोणीच नाही आणि आशामध्ये त्या शहीद जवानाचं शव गावात येतं आणि तिथे आमदार येऊन तिथला स्थानिक आमदार येऊन जाहीर करतो की सरकारने ह्या जवानाच्या पत्नीला पंचवीस लाख रुपये आणि काही एकर जमीन देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानंतर चित्र बदलतं ती जी मुलगी कोणालाच नको ती सगळ्यांना आपापली आप हवीशी वाटायला लागते की मग त्या सगळ्यात नात्यातलं स्वा माणसातलं स्वापद बाहेर पडायला लागतं स्वार्थासाठी आणि तिची जी काय ओढाताण होते ओढ होते त्या सिनेमाची गोष्ट आहे आणि मग शेवटी ती कलेक्टर बाई चेक घेऊन येतात तिच्यासाठी आणि ती चेक घेत असताना म्हणते की बाई मला इथे नका ठेवू मला तुमच्याबरोबर घेऊन जा मला ह्या घरात नाही राहायचंय तर त्या कलेक्टर बाई म्हणतात अगं बाहेरच्या जगात ह्याच्यापेक्षा विकृत आणि भीषण अनुभव येतील तुला वाईट माणसं भेटतील तर ती म्हणते की ती माणसं माझी नसतील ना माझ्या माणसांकडनं मी एवढं बोललोय आता मला जगातल्या परक्या माणसांचं काय आहे आणि mm. ती कलेक्टर बाई तिला घेऊन जाते तो सिनेमा संपतो ह्या गोष्टी जी शहीद जवानावरची गोष्ट आणि कसे योगायोग असतात त्यावेळी झीने तो सिनेमा प्रकाशित केला होता हाऊसफुल सिनेमा सुरू झाला एकवीस नोव्हेंबर ला रोजी आणि सव्वीस नोव्हेंबरला तो मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला mm. आणि तो सगळंच थांबलं एक महिन्यासाठी एक दीड महिन्यासाठी त्याच्यात सिनेमा सुद्धा हाऊसफुल असलेला थांबला आम्हाला पुरस्कार खूप मिळाले त्या सिनेमाला पण जे व्यावसायिक यश जे मिळत होतं ते थांबलं आणि त्याचा योग असा होता दुर्दैवी योग होता की जी गोष्ट होती त्याच गोष्टीमुळे ते था सिनेमा थांबला पण कसा हे अनुभव आहे म्हणजे तो घुडगुस निर्माण करण्यामागे खूप लोकांचं योगदान आहे आमच्या सगळ्या कलावंत मित्रांनी आम्हाला पाठिंबा दिला संजय जाधवांसारखे सिनेमॅटोग्राफर आम्हाला भेटले ते आल्यामुळे तो सिनेमा खूप मोठा झाला आणि माझा पहिला सिनेमा असून सुद्धा मला कोणी जाणून दिलं नाही असं की हा पहिला सिनेमा करतोय पण आमची संविता फार ठाम आणि पक्की होती आम्ही एक वर्षभर त्याच्यावर काम करत होतो त्याच्यामुळे एक शब्दही बदलायचा नाही संवादातला हे आम्ही आग्रही होतो आणि तो सगळे मोठमोठे ऍक्टर असून सुद्धा पाळला सर्वांनी खरं निश्चितपणे खूप